पुणे महापालिकेमध्ये पकडले जाऊ नये म्हणून चोर तिसऱ्या मजल्यावर लपले. चोर पकडण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण. पुण्यात कोयता गँगची दहशत. 30-40 गुंडांकडून तरुणावर कोयत्याने हल्ला. सिंहगड रस्त्यावरच्या क्रिकेटवाडी इथली घटना. पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणात कोर्टानं पोलिसांना झापलं. अल्पवयीन आरोपीला चुकीच्या पद्धतीनं डांबून ठेवल्यानं कोर्टाचे ताशेरिंग. खालापुरातील धावरी नदीच्या सांडव्यात बुडून 4 युवकांचा मृत्यू. बांद्र्यातल्या रिझवी कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती. नीट परीक्षेतल्या घोळासंदर्भात काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन. नीट परीक्षेत अनेक चुका, आन्सर शीट का देत नाही आदित्य ठाकरेंचा सवाल. तर वर्षा गायकवाड यांचंही मुंबईत आंदोलन. अटल सेतूला तडे गेल्याचा नाना पटोलेंचा आरोप. तर पटोलेंचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं फेटाळला. इंस्टाग्रामवरील मुकेश अंबानींच्या डीप फेक व्हिडिओतून मुंबईतल्या डॉक्टरला गुंतवणुकीत गंडा. डॉक्टर महिलेनं 7 लाख कमावले. पाऊस सुरू असलेल्या ठिकाणी पोलीस भरती स्थगित करा. फडणवीसांचे आदेश. नांदेडपासून सुरुवात. त्र्यंबकेश्वरहून निघालेली निवृत्तीनाथांची पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात नाशिकमध्ये दाखल. शहरात ठिकठिकाणी पालखीचं स्वागत. Oh, 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 oh.